नमस्कार, माझे नाव नीता विशाल बोंगुलवार। आज सीता सुमन्स किचन तर्फे कॉन्टेस्ट जे आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि आज आपण करणार आहे नूडल्स, पण नूडल्स विथ अ ट्विस्ट। करणार आहे आपण ज्वारीचे नूडल्स। तर बघूया काय काय साहित्य त्याच्यासाठी लागतं। तर लागणारं साहित्य आहे हिरवा वाटाणा, थोडा पत्तागोबी, शिमला मिर्च, गाजर, हिरवा कांदा, कांद्याची पात, दोन हिरव्या मिरच्या आणि थोडा कढीपत्ता। नूडल्स करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी ज्वारीचं पीठ आणि नूडल्ससाठी आपण घेतलेला आहे बारीक शेवायचा सोऱ्यासाठी। तर आपण नूडल्स करण्यासाठी आपल्याला हे पीठ तिंबून घ्यायचंय। तर ह्याच्यात मी थोडंसं गरम पाणी घालणार आहे। गरम पाणी घालून आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो तसं आपल्याला पीठ मळायचं आहे। सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर असं आपण हे मऊस पीठ मळून घेतलेलं आहे आणि आपण सोऱ्यामध्ये टाकून ह्याचे नूडल्स तयार करून घेऊया। आणि हे नूडल्स काढेपर्यंत आपण एक स्टीमर मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे स्टीम करून घेण्यासाठी। आणि खाली प्लेटामध्ये मी तेलाचा हात लावलेला आहे। तर हे नूडल्स आपल्याला आता वाफून घ्यायचे आहेत। मी स्टीमर मध्ये ठेवते, 10-12 मिनिटात हे स्टीम होऊन जातील। आणि इकडे आपण आता ह्याला स्टीर फ्राय करायची तयारी करू। तर कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घ्यायचं आहे। हे अक्षरशः पौष्टिक असे नूडल्स आहेत। लहान मुलांपासून ते मोठे वयस्कर सगळेजण ह्या शेवया नूडल्स खाऊ शकतात। तर हे डायबेटिक पेशंटसाठी, बीपी शुगरवाल्यांसाठी किंवा शुगर फ्री जे खातात त्यांच्यासाठी, सर्वांसाठी हे खूप पौष्टिक आहे। सगळेजण हे खाऊ शकतात। आणि मेन म्हणजे मुलांना भाकरी कधी कधी आवडत नाही, तर हा भाकरी व्यतिरिक्त वेगळा हा प्रकार त्याचा, पण नूडल्स या टाईपमध्ये आपण करून त्यांना खाऊ घालू शकतो। तर करूया आता नूडल्स। तर नूडल्ससाठी लागणारे जे सॉसेस आहेत ते आहे व्हिनेगर, सोया सॉस, रेड चिली सॉस, शेजवान सॉस आणि ग्रीन चिली सॉस, चवीनुसार मीठ, आणि जर कोणाला ब्लॅक पेपर आवडत असेल तर ते थोडस। तर करूया स्टार्ट। भाजी आपल्याला आधी स्टीर फ्राय करून घ्यायची आहे। त्यांना आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये, थोडं फक्त स्टीर फ्राय करायचंय म्हणजे ह्याचा कच्चेपणा फक्त जाईल। हा विशेष डायट कॉन्शियस लोकांसाठी खूप छान आहे, म्हणजे तुम्ही कितीही क्वांटिटी खा, हेल्दी आहे आणि पौष्टिकही आहे। त्याचा गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम लो ठेवायचा आहे। तर यात आपण टाकूया चवीनुसार थोडस मीठ आणि बाकीचे सगळे सॉसेस आपल्याला टाकायचे आहेत। तिखटेचा प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता, कारण मी ह्या 2 मिरच्याही टाकल्या होत्या। तर तुम्हाला तिखट अजून हवं असेल तर जास्त हिरव्या मिरच्या वापरू शकता किंवा थोडस आणखी ब्लॅक पेपर ऍड करू शकता। हे शिरफ्राय झालं। त्यात आपण आता आपले नूडल्स जे आहेत ते टाकूया। त्याला थोडस आपण हाताने असे खुल्लून ओपन करून टाकूया। कसे मस्त मोकळे नूडल्स असे झालेले आहेत। हे मी चायनीज नूडल्स सारखे थोडासा केला आहे। तुम्हाला जर आवडत नसेल असा सगळे सॉसेस घालून तर तुम्ही मसाला नूडल्स पण करू शकता। त्याला जास्त हलवायचं नाहीये, अलगत हाताने हलवायचं आहे। 2 मिनिटं लागतात। झाले तयार करू। आता याला आपण सर्व करूया आणि गरमागरम खायला देऊया। झाले आपले ज्वारीचे पौष्टिक नूडल्स तयार।